तंबाखू न दिल्याच्या कारणावरून नातवाने आजोबावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना सोमवारी सिरोंजा तालुक्यातील आसरअली पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या सोमनपल्ली येथे सकाळी 10:30 सुमारास घडली. सुभाष मलय्या तलांडी वय 27 असे आरोपीचे तर राजम बुचम तलांडी वय 70 राहणार सोनमपल्ली असे मृतक आजोबाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी आरोपी सुभाष तलांडी याने आजोबा राजम तलांडी याला तंबाखू मागितले. मात्र आजोबा राजम यांनी आरोपी सुभाषला तंबाखू देण्यास नकार दिला, त्यामुळे सुभाषचा राग अनावर झाला. त्याने घरातील कुऱ्हाड घेऊन आजोबाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, त्यामुळे आजोबा राजम हे रक्ताच्या थारोळ्यात पडले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची तक्रार सुनीता मलय्या तलांडी हिने आसरअली पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302 बांधवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी सुभाष तलांडी याला अटक केली आहे. त्यानंतर आरोपीला सिरोंचा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.